आज आपण चपातीला जे पीठ बांधतो त्याच पिठाचा लच्छा पराठा मस्त असा बनवून घ्यायचा आहे. चपातीच्या गव्हाच्या पिठाने सुद्धा लच्छा पराठा मस्त बनला जातो. तर तो मी कसा बनवला त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पोळी चपाती लाटतात तशीच लाटून घ्यायची. थोडीशी जाड लाटायची. पीठ लावून चपातीचा जसा डो बनवतात तसाच बनवतात. काही लोक फक्त मैद्याचा बनवतात, काही अर्धा मैदा आणि अर्धा गहूचा पीठ घेतात, गव्हाचं पीठ. तर गव्हाच्या पिठाचा कसा होतो तो मी बनवून एकदा ट्राय करते. आता याला चोख किंवा तेल लावून घ्यायचे. तूप आवडत नसेल तेल तर तेल लावलं तरी हरकत नाही. थोडस असं पीठ लावायचंय. पिझ्झा कटरने असं बारीक बारीक कापून घ्यायचे. जवळ कापताय बघायचं. एकत्र करून घ्यायचे, असे वाळून घ्यायचे. असं कोळ करून घ्यायचे. आणि याचं असं रोल करून घ्यायचंय अशा पद्धतीने. आता याला जाड असं लाटून घ्यायचं. एकदम पातळ पण नाही ठेवायचं, जाड असं लाटून घ्यायचंय. खूप जाड नाही आणि खूप पातळ असं लाटून घ्यायचं. तवा गरम करत ठेवलेला आहे. तव्यावर थोडस तूप घालून घ्यायचे, तूप किंवा तेल, आणि पसरवून घ्यायचे तूप. आणि या तुपावर तूप घालून झाल्यानंतर हा पराठा आपल्याला घालून घ्यायचे. आणि ह्याला कच्चा ठेवायचा नाही, याला व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा. आता थोडस वरून पण त्याला तूप लावून घ्यायचंय. पलटायच्या आधी थोडस वरूनही तूप लावून घ्यायचंय. तूप थोडं जास्त लागतं या पराठ्याला. बघा अशी पलटून घ्यायचे. मस्त असा हा पराठा बनला जातो आणि अगदी मस्त त्याचे लच्छे असे सुटले जातात. बघा मस्त अशा प्रकारे तुम्ही बनवा घरच्या घरी लच्छे पराठे. खूप छान गव्हाच्या पिठाचे होतात बघा. खूप मस्त असे बघा कसे आहे ना. बघा आता मी हा काढून घेते आणि दुसरे मी बनवून घेते. बघा मस्त असे बघा कसे बघा त्याचे किती छान असे त्याच लच्छा पराठा आपला तयार झाला बघा गव्हाच्या पिठाचा. बघा मस्त असा गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा बघा हा तयार झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता गव्हाच्या पिठाचाही लच्छा पराठा आपला. चपातीचं जे पीठ असते
त्याचा हा बनवू शकता. आणि कुठल्याही भाजीसोबत, मी पनीरच्या भाजीसोबत, कांदा लिंबूसोबत तुम्ही हा सर्व करू शकता.